नमस्कार पार्लेकर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज उद्धवजींचा इंटरव्ह्यू म्हणण्यापेक्षा आम्ही गप्पाच मारणार आहोत। आणि एक मित्र म्हणून फार वर्षांपासून मी उद्धवजींना ओळखतो। अतिशय साधा, अगदी साधं व्यक्तिमत्व, आम्ही म्हणजे बेसिकली मी जेंटलमन ज्याला म्हणतो असं जेंटलमन माणूस। हा माणूस राजकारणात कसा आला आम्हालाही कोडं होतं। उत्कृष्ट छायाचित्रकार आणि अत्यंत संवेदनशील माणूस, अशा अनेक रूपं त्यांची आम्ही अगदी जवळून पाहतो आहे। आणि मला आनंद होतो की ती रूपं जास्ती तुमच्यासमोर उलगडून द्यायला दाखवायला मला मजा वाटेल, आनंद वाटेल। आणि आमचे काही मित्र आलेत, जगदीश माळी, रामनाथ कर वगैरे, रवी जसरा, या सगळ्यांच्या समोर आम्ही जे उद्धवजी बघितले ते तुमच्यासमोर होईल तेवढं आम्ही उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। अर्थात त्याच्या छायाचित्रापासून ते राजकारणापर्यंत विषय आहे। माझा कल जास्ती छायाचित्र आणि पर्सनल ॲस्पेक्ट्सवर राहील, कारण मी जास्ती कुतूहल दाखवलं राजकारणाच्या बाबतीत तर मला खात्री आहे की उद्धवजी कुठे थांबवायचं ते स्वतःच थांबवतील मला। पण मी प्रश्न विचारणार आहे, तर उद्धव तू जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिकलास, पण मग तू कमर्शियल फोटोग्राफी का नाही केलीस, म्हणजे हा व्यवसाय म्हणून का नाही स्वीकारलास? मिलिंद, तू सुरुवात केलेली आहेस आणि थोडक्यात सांगितलं की तू माझ्या फोटोग्राफीबद्दल जास्त विचारशील, राजकारणाबद्दल कमी। मला हरकत नाही, पण राजकारणाबद्दल जर का तू जास्त रस दाखवलास तर उद्या तुझ्या नावानेच बातम्या येतील, मिलिंद गुणाजी यांचा राजकारणात प्रवेश। म्हणूनच मी घाबरलोय, आणि मग एकदा प्रवेश केला का वेश बदलावा लागेल। मला पण तू टाळलास प्रश्न, म्हणजे तू सांगितलं मी थांबलो आता बोल। हा, काय विचारलं होतं? की तू जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये शिकून नंतर कमर्शियल आर्टिस्ट म्हणून पुढे व्यावसायिकरित्या काम नाही का केलंस? मुळामध्ये मी असं मानतो की आमचं घराणं हे कलाकार, स्वतः शिवसेना प्रमुख एक उत्कृष्ट व्यंगचित्रकार आणि त्यांचाच मी मुलगा। मी शाळेमध्ये असतानाच ठरवलं होतं की मला जे स्कूल ऑफ आर्ट म्हणजे आर्ट्समध्ये जायचं आहे। तिकडे 5 वर्षाचा कोर्स पूर्ण केला ॲप्लाईड आर्टचा, जाहिरातीचा, आणि त्याच्यानंतर काही काळ मी जाहिरातींचं कामसुद्धा केलं। झालं असं की तो जो संपूर्ण काळ होता, 85 सालातला तो काळ होता, शिवसेना प्रमुख हे संपूर्णपणे संघर्ष आणि शिवसेना हे नातं मला वाटतं अतूटच आहे। आणि तेव्हा हा संघर्ष चालू असताना मार्मिक व्यंगचित्र साप्ताहिक हे प्रकाशन दर आठवड्याला आजही होतं, आणि मुख्यतः शिवसेनेवरती जे आरोप केले जायचे त्यांना उत्तर बाळासाहेब त्या मार्मिकमध्ये द्यायचे। आठवड्यातनं एकदा हे प्रकाशित होणार, म्हणजे दर गुरुवारी प्रकाशित होतंय। एकदा गुरुवारी गेल्या आठवड्यातल्या आरोपांचा फडशा पाडल्यानंतर पुन्हा शुक्रवारी नवीन आरोप आहेत, मग त्याचा फडशा पाडायला दैनिकाची गरज लागली आणि मग दैनिकाची जबाबदारी मी घेतली। ती दैनिकाची जबाबदारी घेतल्यानंतर हे जाहिरात बिहिरात सगळं बाजूला पडलं आणि मग ते जाहिरातीचं माझं एजन्सी होती चौरंग, ती बंद करून मी सामन्याच्या ऑफिसमध्ये बसायला लागलो। बरोबर। आता जे स्कूलमधले किंवा उद्धवजींचे एक सिनियर, त्यांचं पण आपण मुलाखत बघू, ते उद्धवजींबद्दल काय बोलतात? काकूबाई नाव आहे त्यांचं। मेरा नाम काकूबाई है और हमारा बिजनेस है फोटोग्राफिक मटेरियल का। तो उनका एक राजनीतिक तौर पर तो आज सारी दुनिया उन्हें अच्छी तरह पहचानती है, और उसके बारे में मैं कुछ कहूँगा तो अलग से कहूँगा कुछ, लेकिन मेरे लिए वो एक कैसे अच्छे इंसान हैं, कैसे अच्छे फोटोग्राफर हैं, कैसे अच्छे नेचुरलिस्ट हैं, वो मेरे अनुभव में ज़्यादा आएगा, क्योंकि हमारा जो इंटरेक्शन है उस लेवल पर ज़्यादा होता है। और एक मैं स्वरूप बताऊं कि 30 साल पहले जब वो एक विद्यार्थी के तौर पर जेजू स्कूल ऑफ आर्ट से हमारे यहाँ कस्टमर बन के आते थे, तो काफ़ी समय तक हमें पता नहीं लगा कि वो बाला साहब के बेटे हैं, और उन्होंने कभी अपने आप में नहीं बताया। कुछ समय के बाद जब हमें मालूम पड़ा तो हमने उनको पूछा, तो उन्होंने बताया बराबर है, लेकिन काकू भाई
मैं आपका कस्टमर हूँ और मैं एक विद्यार्थी हूँ और वो हिसाब से मैं आपके यहाँ आ रहा हूँ। तो हमें बड़ी एक तरह से खुशी भी हुई, ताज्जुब भी हुआ कि उस समय उन्होंने कभी भी हमें अपनी कुटुंब के रिलेशन से इम्प्रेस करने की कोशिश भी नहीं की। और बाद में तो हमारा ये परिचय बढ़ता गया, उनका फोटोग्राफी का शौक़ बढ़ता गया और फिर उनका वाइल्ड लाइफ फोटोग्राफी में जब इंटरेस्ट लेना शुरू किया तो काफ़ी समय हम उनके साथ में, हमें मौका मिला साथ में वाइल्ड लाइफ में जंगलों में जाने का और ज़्यादातर टाइगर रिजॉर्ट में काफ़ी बार हम साथ में गए। इवन गिर में खास करके लायन की फोटोग्राफी के लिए भी साथ में गए और वहाँ हमें जो अनुभव हुआ कि वो जब भी हमारे साथ होते हैं तो एक आम इंसान होते हैं। कभी भी वो अपने जीवन में राजनीतिक के तौर पर या एज अ पॉलिटिशियन किया है वो कभी हमें उसका अनुभव नहीं होने दिया और इसीलिए शायद मेरे जैसे इंसान को जब भी उनके साथ गया तो आई वॉज ऑलवेज एट ईज। कभी ऐसा नहीं लगे कि हम कोई बड़े नेता के साथ जा रहे हैं या तो जिनका पावर है, पोजिशन है, वो कभी फील नहीं हुआ। और इसको छोड़ के भी जब हम देखते हैं उनका नॉलेज है फ्लोरा और फौना के बारे में, मतलब ऐसे ही नहीं है कि किसी को दिखाने के लिए वो फोटोग्राफी कर रहे थे, खुद स्टडी करेंगे वहाँ जो बर्ड्स हैं, जो पेड़ हैं, बाकी जो वन्य जीवन है उसके बारे में भी उनकी जानकारी बहुत अच्छी रहती थी। और हो 3 दिन 4 दिन हम जब बाहर रहते थे तो हमारे लिए जंगल और जंगल के जो पशु पक्षी हैं वही एक इंटरेस्ट रहता था। कभी भी कोई पॉलिटिकल या किसी के बारे में कोई बात, मन एक अलग ही माहौल बना रहता है। अभी तीस साल के बाद अभी भी हम लोग 1 महीने पहले बांधवगढ़ टाइगर रिजर्व में साथ में थे तो 30 साल पहले के उद्धव भाई और आज के उद्धव भाई में मुझे कोई ह्यूमन लेवल पर कोई भी फर्क नहीं दिखा और मुझे लगता है कि वही उनकी बहुत बड़ी बात है। और कभी कभी मैं ये भी सोचता हूँ कि पॉलिटिकल लेवल पर यहाँ तक पहुँचने के बाद भी अपना जो एक मानवता का जो लेवल है, ह्यूमन लेवल है, वहाँ किसी को भी जो अगर कोई उसको जाने नहीं कि ये कौन है तो उन्हें कभी ऐसा नहीं लगेगा कि मैं एक टिपिकल पॉलिटिशियन से मिल रहा हूँ और जिनका इतना सम्मान है, इतना पावर है। अगदी खरी गोष्ट आहे आणि मी पर्सनली अगदी वर्षानुवर्ष उद्धवजींना ओळखतोय। मी उद्धव खरंच तुला विचारू इच्छितो, हा साधेपणा तुझ्यात कुठून आला? म्हणजे हा जो नम्रपणा आहे, साधेपणा आणि ॲब्सोल्यूट जंटलमन ज्याला म्हणतात असं तुझं व्यक्तिमत्व आहे आणि एवढी पॉवर सगळी असताना पण तू, मी बघितलंय स्वतःच्या डोळ्यात की आल्या घरी आलेल्या माणसाला तू दारापर्यंत सोडायला जातोस, म्हणजे हे सगळं आणि इवन असं बरंच वेळा बघितलं अत्यंत संयम, राग तुला आलेला मी फार क्वचित बघितलाय, रश्मी वहिनीने बघितलं असेल तर माहित नाही पण मी तरी फार रेअरली बघितलेलं आहे, त्यामुळे असं हे कुठनं आले सगळे गुण? मुलामध्ये आई वडिलांचे गुण येतात आणि मला असं वाटतं की हा संस्कार माझ्या माचा आहे। संस्कार अतिशय महत्त्वाचे हे कळलंच असेल तुम्हाला। आता फोटोग्राफीमधले 2 ॲस्पेक्ट्स, एक वाईल्ड लाईफ फोटोग्राफी ज्याच्याबद्दल तू माहिर आहेस आणि वाघ किंवा माहिर म्हणजे कदाचित असं वाटतं की जंगलात गेल्यानंतर माहेरी आलोय क्या बात आहे असं रश्मी म्हणते, मला नाही वाटत। उद्धवची एक गंमत आहे की कोट्या करणे, इतका जबरदस्त कोटेबाजपणा किंवा सटल ह्युमर मी फार कमी लोकात बघितलंय। आत्ताचीच गंमत सांगतो, आत्ता मी किल्ला करायला गेलो होतो वसई आणि याचा अर्नाळ्याचा, तर मी एक SMS केला की अरे मी आता पालघरला चाललो आहे, त्याचा इमिजिएट SMS होता आधी स्वतःच्या घरी जा। किंवा आत्ता एक सिरियल आली होती कलर्सची, मी त्याला म्हटलं अरे कलर्सची सिरियल आहे आणि 25 दिवस मागतायत त्यामुळे मला किल्ल्यांचं कसं करणार, त्याने मला सांगितलं बाबा कर तू कलर्स कर, नुसतं ब्लॅक अँड व्हाईट करू नकोस, नाही तर सेपियात जाशील, सेपिया म्हणजे जे जुने पिक्चर होते ना ते त्या काळात जाशील। म्हणजे हा अतिशय सटल सेन्स ऑफ ह्युमर जो आहे तो कमालीचा आहे। आणि मला सांग, हे तू जंगलात हिंडतोस, वाघ, वाईल्ड ॲनिमल्स, बाकी सगळ्या प्रकारचे प्राणी, याची तुला कधी भीती वाटत नाही का किंवा तुला कधी त्रास दिलाय का त्यांनी? कदाचित आता असं तुम्हाला वाटेल की मी काहीतरी बोलायचं म्हणून बोलतोय, पण जर का तुम्ही जंगलामध्ये फिरलात तर तुम्हाला असं वाटेल की
ज्याला माणूसकी म्हणतो, आता माणूसकी शब्द जंगलात कसा न्यायचा मला माहिती नाही, पण तो शहरापेक्षा जंगलात जास्त आहे आणि त्रास मला जंगलापेक्षा शहरामध्ये जास्त होतो असं वाटतं. क्या बात आहे, माणसांचाच जास्त त्रास होतो, फॅक्ट आहे. आणि फॉरेस्ट आणि याच्यासारखंच तुझं एक दुसरं, ज्याच्यात मी आय वॉज व्हेरी लकी की मी यांच्याबरोबर होतो, एरियल फोटोग्राफी हेलिकॉप्टरमधनं जे आम्ही जवळजवळ 100 किल्ले केले आणि त्याचं पुस्तक आता येतं एक मेला. तर ते सोपी नसतं, मग लोकांना सोपं वाटतं तसं नाही, अत्यंत धोकादायक प्रकरण असतं ते. त्याच्याबद्दल जरा तुझे अनुभव सांग ना, म्हणजे त्याचा तुझा एकदा पट्टा सुटला होता आणि तू जवळजवळ मरता मरता वाचला होतास वगैरे गोष्टी मला माहिती आहेत. मरता मरता वगैरे नाही, पण एक वेळ असतं. मगाशी जो प्रश्न विचारला, प्राण्यांचे फोटो काढताना भीती वाटत नाही का, आणि तसंच एरियल फोटोग्राफी करताना भीती वाटत नाही का, हातामध्ये कॅमेरा असल्यानंतर खरंच मला असं वाटतं की भीती हा शब्द मनात राहतच नाही. आणि हेलिकॉप्टरमधनं सुरुवातीच्या दिवसांमध्ये, कारण ही एरियल फोटोग्राफी, आपल्याकडे गोपाळ बोधे एक आहेत, ते अतिशय चांगली फोटोग्राफी करतात, परंतु फोटोग्राफी करायची कशी, ही करायची कशी, कारण एक तर साधनं फार अत्यंत मोजकी आहेत, त्याच्यानंतर हे प्रत्यक्ष फोटोग्राफीपेक्षा ती जी संपूर्ण द्राविडी प्राणायाम करावा लागतो, दिल्लीच्या परवानग्या वगैरे, हे जास्त त्रासदायक आहे. आणि मग जेव्हा ह्या सगळ्या दिव्यातनं बाहेर पडलो आणि प्रत्यक्ष फोटोग्राफीला सुरुवात केली, माहिती काहीच नव्हती. आधी ज्या वेळेला एअरपोर्टला गेलो तेव्हा बघितलं, ते हेलिकॉप्टर म्हणजे हेलिकॉप्टर की रिक्षा, कारण दरवाजेच नव्हते, दरवाजे काढून खाली ठेवलेले. आतमध्ये बसायला गेलो, माझ्या गाड्यामध्ये 7 कॅमेरे होते, कारण कोणता कॅमेरा आणि लेन्स कोण, आधी एरियल फोटोग्राफी केली नव्हती, वापरल्यानंतर कळणार होतं. बसायला गेल्यानंतर मुंबईमध्ये जेव्हा आपण फोटोग्राफी करतो तेव्हा नेव्हीचे एक ऑफिसर आपल्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये असतात, आणि मुंबईच्या बाहेर जेव्हा करतो त्यावेळेला दिल्लीतनं एअरफोर्सचा एक अधिकारी आपल्यासोबत येतो, तर तेव्हा एअरफोर्सचे अधिकारी बरोबर आले होते. आणि बसणार तेवढंच सांगितलं, साहेब 1 मिनिट. म्हटलं क्यों, क्या हो गया, नाही जरा बाजू में आइए. म्हटलं काय झालं, मला म्हणाले की मैं आपको बताना चाहता हूँ कि अभी आप जो करने जा रहे हैं, म्हणजे हवाई एरियल फोटोग्राफी, एक बात पक्की मन में रखिए, किसी भी समय कुछ भी हो सकता है. आता याला मराठीमध्ये काय म्हणतात, प्रसंगावधान नक्कीच नाही, नाही मी पुढचं वाक्य शब्द बोलू इच्छित नाही, म्हणून नुसतं शुभ बोल रे म्हणतो. याच्याकडे फार लक्ष द्यायला लागतं, यांच्याकडे तर अलर्ट राहायला लागतं. तर आता ते त्याला बोलून उपयोग नव्हता, कारण त्याला मराठी कळलं नसतं. ठीक आहे, आणि आमची सुरुवात झाली फोटोग्राफीची. 7 कॅमेरे वापरताना मला वाटतं तो कोरलईचा किल्ला होता, तिकडे आम्ही फिरत असताना एक पट्टा माझ्या इकडे फडफडत होता, माझं लक्ष नव्हतं. मी फोटोग्राफी करून झाल्यानंतर बघितलं तर माझा जो सीट बेल्ट होता तो सुटला होता आणि वाऱ्याचा झोत प्रचंड होता. मी त्या अधिकाऱ्याला सांगितलं की म्हटलं जरा प्लीज तुम्ही कॅमेरा पकडाल का, तो बोलले क्यों क्या हो गया, म्हटलं माझं सीट बेल्ट निघालेलं आहे. त्याचे जे धावे दणाणले तो जोर जोरात ओरडायला लागला, हॉवर हॉवर, म्हणजे पायलटनं सांगितलं की जागच्या जागी तुम्ही हेलिकॉप्टर स्थिर करा. तर म्हटलं ते पायलट पण घाबरले, त्यांना 5 काय कळत नव्हतं. तर मी त्यांना सांगितलं तुम्ही घाबरता कशाल, माझा बेल्ट मी लावतो, तुम्ही कॅमेरा तर पकडा. त्यांनी पकडला, मी बेल्ट लावला, पण त्याच्यानंतर ते जे थरथरत होते मला म्हणाले की जे आता झालं काही घडू शकत होतं, मी तुम्हाला बोललो होतो, कारण मी जेव्हा तिकडे असतो सीमेवरती वगैरे, अनेकदा असं बघितलेलं आहे की माझ्या डोळ्या देखत आतला माणूस हवेमुळे बाहेर फेकला गेलेला आहे खेचून. बापरे, अर्थात हे मी असं मानतो की शिवाजी महाराजांचा विषय, गड किल्ले, मला वाटलं नव्हतं माझ्याकडनं हे सगळं होईल, पण तेच एक तेज कदाचित पाठी उभं राहिलं म्हणून माझ्याकडनं काम झालं असं मी मानतो. क्या बात आहे, गंमत सांगतो तुम्हाला, तेव्हा आमच्याबरोबर एक कमांडो होता, कमांडो, आणि सांगू का, नाही आले ना तिकडे, नसणार बोलतो, मला माहित नाही डॉक्टर, तुम्ही त्यांना बोलवले नाहीत ना, हा मग सांग. तर ते आमच्या समोर बसले होते आणि ते हेलिकॉप्टर असं साधारण, आम्ही आपली महाराष्ट्राची रेंज आहे 4,000 ते 5,000 फूट म्हणजे ॲव्हरेज, त्यामुळे ॲटलीस्ट 6,000-7,000 फुटावर जायला लागतं आणि ओपन हेलिकॉप्टर, आणि उद्धवजींना सवय आहे ते कसंही सगळ्या अँगलमध्ये फोटो काढायचे, त्यामुळे ते हेलिकॉप्टर असं असं असं, परत सगळ्या त्या धिरट्या, या सगळ्या प्रकारामध्ये कमांडो गडबडले, म्हणजे त्यांना गरगरायला लागलं, त्यांना भोवळायला लागली आणि आम्हाला जाणवलं की त्यांचं असं होतं आणि ते आमच्यासमोर बसले होते, त्यामुळे पुढचा म्हणजे एक्झॅक्टली माझ्यासमोर होते ते. मी डायरेक्ट त्या तावडीत होतो त्यांच्या, त्यामुळे आम्ही ताबडतोब डिसिजन घेतलं, काहीतरी करून त्यांना उतरवला आणि यांना त्यांचं काय आतलं सगळं भडास
बाहर काढू द्या आणि त्यांनी तसं केलं आणि तेव्हा मला कळलं की किती अवघड प्रकार आहे. जर कमांडोची कंडिशन होते तर सामान्य लोकांचं काय, अशा परिस्थितीत त्यांनी सगळी फोटोग्राफी केलेली आहे. आणि एक यांचं एक गंमत सांगतो, अतिशय अप्रतिम सेन्स ऑफ ह्युमर. आम्ही नाशिक साईडचं साल्लेरचं वगैरे किल्ले केले तेव्हा पावसाळी दिवस होते, त्यामुळे सगळं ढगात होतं, त्यामुळे ढगांचे डोंगरांचे माथे दिसत नव्हते, त्यामुळे आम्हाला बराच वेळ तो साल्लेर सापडला नाही. कारण जोपर्यंत डोंगराचे माथे दिसत नाही तोपर्यंत डोंगर कुठला ओळखणं कोणालाही शक्य नसतं. इनफॅक्ट आम्ही त्या साल्लेर भोवतीच धिरट्या घालतो. नंतर आम्हाला कळलं की साल्लेर भोवतीच धिरट्या घालून मी परत गेलो होतो. पण आम्ही जेव्हा धिरट्या घालत होतो तेव्हा 2 तास संपत आले. एक सॉर्टी असते, हेलिकॉप्टरच्या प्रत्येक सॉर्टीला 2 तास असतात. त्या 2 तासात तुमचं डिझेल किंवा काय जे काय पेट्रोल जे काय गॅस असतो तो संपतो, तो तुम्हाला भरण्याकरता परत बेसवर यायला लागतं. तर आमचा बेस होता ओझर, ओझरहून हेलिकॉप्टर उडालं होतं. 2 तास आम्ही धिरट्या घालत होतो, आम्हाला काही दिसलं नाही, कळलंच नाही कुठला आहे तो. तर आमचे कॅप्टन महाजन म्हणाले, पायलट, उद्धवसाहेब हे संपलं, फ्युएल संपलंय, जाऊया का ओझरला जाऊया का? तर इमिजिएट त्यांचं इमिजिएट वाक्य होतं, हो चला आता काय सगळं नाहीतरी ओझरतच झालं आहे. अतिशय अप्रतिम सेन्स ऑफ ह्युमर. मग त्या परिस्थितीत सुद्धा आम्हाला हसू आलं. आणि आता आपण एरियल फोटोग्राफीबद्दल बोललो तर एक एरियल फोटोग्राफीमधलेच दुसरे नामचीन छायाचित्रकार गोपाळ बोधे हे काय म्हणतात बघूया. भारतामध्ये एरियल फोटोग्राफीची अत्यंत आवश्यकता आहे, कारण परदेशामध्ये अनेक लोक त्या त्या राज्यांची त्या त्या स्टेटची एरियल फोटोग्राफी करत असतात. आपल्या भारतात हा विषय जेवढा वाढायला पाहिजे एरियल फोटोग्राफीचा तेवढा वाढलेला नाही. याची कारणं अनेक आहेत, पण भारतात जे कमी करणारे लोक आहेत एरियल फोटोग्राफी, त्यामध्ये उद्धवजींचं नाव अग्रेसर आहे. त्यांनी केलेलं किल्ल्यांचं एक्झिबिशन मी पाहिलं. एक्झिबिशन पाहिल्यानंतर पहिला मनात जो विचार आला की हे किल्ले ही आपली संपत्ती आहे, ती संपत्ती वाचली पाहिजे आणि एरियल फोटोग्राफीच्या माध्यमातून लोकांपर्यंत ती पोहोचेल आणि किल्ले वाचतील याचा विश्वास मला वाटतो. ही फोटोग्राफी करताना अत्यंत धोकादायक फोटोग्राफी आहे, कारण हेलिकॉप्टरला दरवाजे नसतात, हेलिकॉप्टरचा आवाज होत असतो, वाऱ्याचं एअर प्रेशर असतं, यातून फोटोग्राफी करावं लागते. आणि ही फोटोग्राफी करताना मन अत्यंत स्थिर ठेवावं लागतं आणि एकाच वेळेला एकच पिशे हाताळता येतो आणि त्यातून ही फोटोग्राफी उद्योगी करतात हे कौतुकास्पद आहे. बोधेसाहेब इकडे आलेले आहेत. बोधेसाहेब धन्यवाद. पण मी सगळ्यांना सांगू इच्छितो की स्वतः बोधेसाहेब अत्यंत उत्कृष्ट एरियल फोटोग्राफी करतात आणि त्यांची पुस्तकंसुद्धा फार सुंदर अप्रतिम पुस्तकं सगळ्यांसाठी उपलब्ध आहेत. आणि ते सुद्धा महाराष्ट्राचं हे जे काही वैभव आहे ते सर्वांसाठी त्यांनी मला वाटतं पहिल्यांदा महाराष्ट्राच्या चरणी तुम्ही दिलेले आहेत. यामध्ये आता मी एक अजून महारथी फोटोग्राफर आणि आमचे कॉमन मित्र जगदीश माळी यांना स्टेजवर बोलावतो. ते एक स्टेजवरच काय उद्योजक बद्दल येत नाही मला. हा जगदीश काय बोलेल माहिती, हा ते आम्हाला कोणाला माहिती नाही, त्यामुळे नमस्कार मंडळी. माइक समोर म्हणजे बोलायचं म्हणजे जरा प्रॉब्लम असेल, जरा घाबरतो जगदीश, पण तुम्ही सांभाळून घ्या, काय हरकत नाही. मला तरी वाटतं हे बसा पाहिजे.